आज महाराष्ट्र युवक काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय, पाहूयात काय आहे या जाहीरनाम्यात। महाराष्ट्र 4.0 महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं युवकांचा जाहीरनामा 2019 ज्याच्यात आम्ही काय मुद्दे दिलेले आहेत, त्याच्यात शिक्षणाचा मुद्दा आहे, आरोग्याचा मुद्दा आहे, मग बेरोजगारीचा मुद्दा आहे, मग आपलं सुशिक्षकरणाचा मुद्दा आहे, असे भरपूर एक मुद्दे घेऊन आम्ही आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं युवकांच्या जाहीरनाम्यामध्ये युवकांसाठी एक वेगळा जाहीरनामा करून आम्ही ह्या 2019 निवडणुकीला सामोरे जात आहोत। तर प्रत्येक घरी याच्यानंतर आता ह्या जाहीरनाम्यात आम्ही घरोघर जाऊन प्रत्येक कॉलेजेसला जाऊन युवकांपर्यंत जास्तीत जास्त कसा हा जाहीरनामा पोचवता येईल आणि युवकांचा एक मतदान कसं काँग्रेसकडं ओढला जाईल त्याच्यासाठी एक युवकांचा प्रभाव आमच्याकडनं ओढून घेण्यासाठी युवकांचे जे मुद्दे आहेत, जे युवकांच्या गरजेचे मुद्दे आहेत, त्या ह्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही पुरेपूर टाकलेले आहेत। तर ह्या जाहीरनाम्याच्या मार्फत आम्ही युवकांना आमच्याकडं अट्रॅक्शन करून घेण्यासाठी आज आम्ही हे एक प्रेस घेतली होती।